आदिशक्तीच्या शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानीला महाराष्ट्रात अनेक भाविक मानतात. तुळजाभवानीला महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानले जाते. या देवीचं तेजस्वी रूप जेवढं भावतं तेवढ्याच इथल्या प्रथाही निरनिराळ्या आहेत. लक्ष्मीपूजनाला सगळीकडे पुरणाचा गोडाचा नैवेद्य दाखवला जातो, पण तुळजापुरात घरोघरी आणि अगदी मंदिरातही मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो. यामागचं कारण तुम्हाला माहिती आहे का? तर चला जाणून घेऊया या व्हिडिओद्वारे. तर मंडळींनो, महिषासूर नावाचा एक राक्षस होता. ह्या महिषासुराचा वध कोणत्याही पुरुष देवतेपासून होणार नव्हता, म्हणून सर्व देवांनी मिळून आदिशक्तीला आवाहन केलं आणि त्यातून तुळजाभवानी प्रकट झाली. महिषासुराशी युद्ध करून जेव्हा दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध होणार होता तेव्हा तो शरण आला. माझं गर्भहरण झालं आहे असं म्हणून शेवटची इच्छा त्याने प्रकट केली की मला माझा मांसाहार भोग म्हणून चढवला जावा. म्हणून दसऱ्याला देवीला मांसाहाराचा नैवेद्य करून तो नैवेद्य खालून वर असा दाखवला जातो, पूर्ण मुखाजवळ नेला जात नाही. देवीला परत गोडाचा नैवेद्य असतोच, पण घरोघरी मांसाहारी नैवेद्यही बनतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा.